नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते. आज आपण मुरमुरेचा चिवडा बनवणार आहे. बघा हा चिवडा कसा झालाय, अगदीच कुरकुरीत याचा आवाज ऐका. शेंगदाणे सुद्धा कुरकुरीत झाले आहेत आणि चवीला तर अप्रतिम झालाय. इथं मी एक वाटी शेव घेतले, एक मोठी वाटी शेंगदाणे घेतले, म्हणजे 1/2 किलो शेंगदाणे आहेत. दाळवं घेतले, लाल तिखट घेतले, मीठ घेतले, धना पावडर, जिरा पावडर घेतलंय, कढीपत्ता घेतलाय. इथं मी 1/2 किलो मुरमुरे घेतले, तर मुरमुरे कुरकुरीत मुरमुरे आहेत. हे निवडून घेतले तर आणि चाळून घेतले ते काय घाण असलं कचरा निघून जाईल. आज आपण मुरमुऱ्याचा चिवडा बनवतो. इकडे मी कढाई ठेवले तेल गरम करायला. आता आपण ही 1/2 किलो शेंगदाणा घालूया. शेंगदाणा चांगलं खरपूस तळून घ्यायचं कुरकुरीत होईपर्यंत. फास्ट गॅस करायचा, मध्यम स्लो गॅसवर तळून घेणार आहे. आता काढून घेऊ आपले शेंगदाणे तळलेत चांगलं. अगदी 5 मिनिटात आपला चिवडा तयार होतो, जास्त वेळ लागत नाही. काही नाही, सर्व शेंगदाणे आता तळून काढून घेतले तुम्ही. डाळ आपण तळून घेणार आहे. त्याला म्हणजे डाळ आता थोडस तळून घेऊया आपण व्यवस्थित, म्हणजे अजून टेस्ट वाढते आणि कुरकुरीत चांगलं होते. तर चिवडा जास्त दिवस आपला टिकतो. त्या डाळ आपण काढून घेऊया. आता कढीपत्ता घालूया. कढीपत्ता कुरकुरू असतो, तळून घ्यायचा चांगला, कच्चा नाही ठेवायचा आणि कलर हा असाच राहतो त्याचा. कढीपत्ता बी चांगला आपला व्यवस्थित तळला. आता काढून घेऊ आणि बघा कलर हिरवागार कलर आहे त्याचा तसाच. तर सर्वात मसाला घाले, 1 चमचा जिरं घाले, 1 चमचा मोहरी घाले, 1/2 चमचा गॅस बंद करून घ्यायचा. लाल तिखट टाकायचं आपण चांगलं मोठं, 2 चमचे लाल तिखट आहे. तिखट असा चिवडा आपल्या चवीला होणार आहे. 1 चमचा मोठा जिरं पावडर, धना पावडर घातले मी, 1 मोठं 2 चमचे मीठ घातले. सर्व मसाला आपण आता तेलामध्ये चांगला हलवून घ्यायचा. हळद टाकले 1 चमचा, चांगले 1 चमचा 1.5 चमचे हळद घातले मी व्यवस्थित. आता तेलात चांगला मसाला भाजून घ्यायचा. आपण गॅस बंद केलाय, तेल गरम आहे. चालू गॅसमध्ये आपण मसाला घातला करपून जाईल म्हणून गॅस बंद केला. सर्वात आपण चिवड्यात या म्हणजे उर्म्यात घालूया मसाला. घालूया शेंगदाणा, डाळ, शाव, मी शाव पाडून घेतलेल्या घरीच ती घाले. सर्व चांगले व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चमच्यान जहाराने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळीकडे हळद मसाला आपल्या मुरमुऱ्याला लागला पाहिजे. तिखट झणझणीत चिवडा बघा, सगळं गोड खाऊन खाऊन आपल्याला चवीला काहीतरी तिखट खाण्यासाठी आपण हा चिवडा बनवतोय. सगळीकडे असं लागलं पाहिजे बघा, कलर किती मस्त आलाय. चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे मीठ मसाला व्यवस्थित लागतोय. असंच